शहर और परिसर में दिन ब दिन कोरोना बाधितों की संख्या में बढ़ोतरी होती जा रही है। पिछले माह जो संख्या 10 से 20 के बीच रहती थी, इस माह में बाधितों की संख्या ने सैकड़ा पार किया है, जो कि कम होने का नाम नहीं ले रहा है। प्रशासन ने इस पर नियंत्रण करने के लिए सभी आवश्यक कदम उठाए हैं। लोगों को बार बार हिदायतें दी जा रही है, लेकिन बाधितों की संख्या में लगातार वृद्धि होती जा रही है। विधायक समीर कुनावा ने इसके सुध लेते हुए लोगों से कोरोना से अपना और परिवार का बचाव करने की अपील की है। प्रशासन द्वारा बताए निर्देशों के साथ लगाए गए प्रतिबंध को अमल में लाने का आह्वान किया गया। गुड़ी पाड़वा की शुभकामनाएं देने के साथ कोरोना से अपना और परिवार का बचाव करना ही समय की मांग है। बीसीएन न्यूज के लिए हिंगन घाट से रवि येनोरकर की रिपोर्ट। तुम्हारा विनंती है कि एवढं मोठं संकट आलेलं आहे, ते संकट आता आपण सर्वांनी मिळून समोर गेलं पाहिजे आणि म्हणून वेळीच जे काय आपण ओळखलं पाहिजे आणि याचा सामना केला पाहिजे अशी आपणास विनंती आहे। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सध्या आपल्या परिवार आणि आपल्या घरचे लोक यांची काळजी घेण्याची गरज आहे। अनेक लोक मी बघतो की 3 दिवस 4 दिवस ताप आल्याच्यानंतर घरी राहतात, सर्दी असो खोकला असो तोंडाची चव गेली तरी घरी राहतात आणि नंतर मग त्रास जास्त झाल्यावर डॉक्टरकडे जातात आणि जेव्हा मग आपण त्याची चेक करतो ते पॉझिटिव्ह येतात, आरटीपीसीआर करतो, तेव्हा त्यांची व्हॅल्यू एकदम वाढलेली दिसते आणि मग त्यांना ताबडतोब ऑक्सिजन बेडची गरज निर्माण होते। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जर आपल्याला थोडे जरी लक्षण दिसले तर आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे, सल्ला घेतली पाहिजे आणि औषध उपचार घेतले पाहिजे। हे आता याची फार गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या बाबतीमध्ये आता प्रत्येकाने सर्व हातचं काम बाजूला टाकून पहिले या कोरोना संबंधी चर्चा मनन चिंतन आणि याच्या उपाययोजना हे करण्याची गरज आहे। सरकार काम करत आहे, सरकारचं काम सरकार करत आहे, आरोग्य यंत्रणेचं काम आरोग्य यंत्रणा करत आहे, पण आपण जनता म्हणून आपलं जे काम आहे आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी हे काम आपल्याला करण्याची गरज आहे। हे कुठेतरी कमी पडताना दिसत आहे, लोक विनाकारण बाहेर निघत आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी मुद्दाम हा व्हिडिओ आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी टाकलेला आहे।